चार राज्यों में विधानसभा चुनाव में भाजपा की जीत पर भाजपाइयों ने शहर में जश्न मनाया तथा जुलूस निकाला। इस मौके पर गिरनार चौक में भी बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी एवं कार्यकर्ता इस जुलूस में शामिल हुए और इस मौके पर उन्होंने अपनी खुशी किस प्रकार व्यक्त की, देखते इस खबर में। चार राज्यों में भाजपा की जीत पर चंद्रपुर में अनेक जगहों पर जश्न मनाया गया और वहीं भाजपाइयों ने गिरनार चौक में ढोल नगाड़ों की आवाज पर खुश होकर झूम रहे थे, जिसमें भाजपा के पदाधिकारी, नगर सेवक, नगर सेविकाओं का समावेश था और इस मौके पर उन्होंने एक जुलूस भी निकाला। वहीं इस जीत के संबंध में भाजपा महानगर अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े ने क्या कहा, आप सुन सुनिए उन्हीं की वाणी। भारत देशाचे प्रधानमंत्री, लोकप्रिय प्रधानमंत्री, विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वावर भारतातील सर्व जनतेने विश्वास आदेश दाखवला होता आणि आज या चार राज्यांमध्ये संपूर्ण जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे, प्रधानमंत्र्यांच्या विकास कामांवर जो शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यामुळेच पूर्ण या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार आहे। यामुळे संपूर्ण देशात एक उत्साहाचं वातावरण आहे, महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे, चंद्रपुरात उत्साहाचं वातावरण आहे। त्यामुळे हा जल्लोषाचा दिवस आहे, हा सणाचा दिवस आहे, हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। त्यामुळे आमचे सर्व पदाधिकारी या निमित्ताने मी भारतीय जनता पक्षातर्फे आदरणीय प्रधानमंत्री तसेच सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। साथ ही इस दौरान चंद्रपुर मनपा के उप महापौर राहुल पावड़े ने भी खुश होकर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज भारतीय जनता पार्टी ला एक उत्साह दिवस है आणि आज त्याचीच एक उत्साह म्हणून गिरनार चौकात भारतीय जनता पार्टी महानगरतर्फे आम्ही आनंदोत्सव साजरा करीत आहोत। निश्चितपणे भारत देशाचे पंतप्रधान हे भारत देशाच पुरते नाही तर संपूर्ण विश्वात त्यांच्या नावाचा डंका आहे। ज्या विकासाच्या धोरणावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशाला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचं कार्य आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या माध्यमातून सुरू आहे, त्याचाच आज यश म्हणून आज आपण चारही राज्यात आमची भारतीय जनता पार्टीची सत्ता ज्या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा जो फरक आहे हा स्थानिक पातळीवर सुद्धा पडणार आहे। शेवट भारतीय जनता पार्टी हे विधेय धोरणाला घेऊन चालणारी पार्टी आहे। सी टीव्ही हमारे विशेष प्रतिनिधी वैभव विहारकर की रिपोर्ट।